केंद्रात आणि राज्यात लोकसभेचा उमेदवार भाजपकडून अध्याप घोषित केला नसला तरी मात्र भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात भाजपकडून प्रचाराचा नारद फोडला गेला असून भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात प्रचाराला सुरुवात झाल्याचे गोंदियात पाहायला मिळाले आहे. काल गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रात येणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातील आमगाव सालेकसा देवरी तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने बाईक रॅलीचे आयोजन केले गेले असून खासदार अशोक नेते या कार्यक्रमात उपस्थित होते. हमने देवरी के देवरी तालुका में आज लोकसभा इलेक्शन का जो प्रचार अभियान है उसका जो शुरुआत है वो देवरी तालुका से युवा मोर्चा के माध्यम से हमने कर दी है. और आने वाले इलेक्शन के अंदर युवा मोर्चा जो है वो बहुत ताकत से भारतीय जनता पार्टी को जिताने का कार्य करेगा, ऐसा मैं आश्वासन सभी मेरे युवा साथियों की तरफ से देता हूँ. प्रचाराचं बिगुल नाही तर आमचे पूर्ण देशामध्ये संपूर्ण राज्यात आणि जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने असे कार्यक्रम आमचे सुरू आहेत आणि हे नियोजित कार्यक्रम आहे आणि लवकरच आता यादी आमची पहिली यादी घोषित होणार आहे. आपण वाटपा चिंता करण्याचं कारण नाही आहे आणि जे काही होईल ते चांगलं होईल आणि येणाऱ्या काळात आमचं दिल्लीवर आमची सत्ता बसणार या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी हे परत पंतप्रधान बनणार यात तो मात्र आमच्या मनात शंका नाही आणि कोणी शंका ठेवू नये. भंडारा आणि गोंदिया भंडारा गोंदिया तसेच गडचिरोली चिमूर लोकसभेच्या मतदारसंघाचा उमेदवार कोण असेल काय वाटतं आपल्याला? साय हे आमचे पक्षश्रेष्ठ ठरवेल. कोण होईल यामध्ये मी सांगू शकणार नाही पण जे कोणी होईल तो योग्य व्यक्ती होईल हे मी या निमित्ताने सांगतो. गाव माझा न्यूज साठी जुबिन खान देवरी गोंदिया.